संत संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते ते आपेगावचे राहणारे सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुलं म्हणून नावं ठेवत त्याचं कारण असं त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडलं होत पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुलं झाली हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हतं लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानदेव म्हणजे संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बाल मनाला खूप दुःख झालं ते आपल्या झोपडीत परत आले झोपडीचं दार बंद करून आत दुःख करत बसले यावर आधारित प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले उत्तर आहे एक संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळचे लोक संन्यासाची मुलं म्हणून नावं ठेवत व त्यांचा छळ करत दोन एकदा ज्ञानदेव भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झालं म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचं दार बंद करून बसले इतक्यात तिथे मुक्ता आली गवताच्या ताटीवर म्हणजे दारावर टिचक्या मारत ती ज्ञानदेवांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसं चालेल मग जगाचं कल्याण कोण करील बहिणीच्या उपदेशाने ज्ञानदेवांना हुरूप आला दुःख विसरून ते कामाला लागले ठीक ठिकठिकाणी गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानदेवांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचं दुःख नाहीसा करा यावर आधारित प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी लोकांना कोणती शिकवण दिली उत्तर आहे संत ज्ञानेश्वरांनी लोकांना ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करून त्यांचं दुःख नाहीस करा ही शिकवण दिली त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे त्या काळात धर्माचं ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झालं होतं संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी ही होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचा भांडार त्यांनी लोकांना खुलं करून दिलं लोकांना बंधुभावाची शिकवण दिली मित्रांनो ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली यावर आधारित प्रश्न आहे ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली उत्तर आहे ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात